जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक। आज आपण महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी महोत्सव वर्ष या वर्षामध्ये आज जे आपले निवेदक रमेश आरगजी होते यांना मी आज घेऊन आलेलो आहो पाहुण्यांच्या रूपामध्ये। तर मी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी। रमेश सर, तुमचं स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये। देवीन देवीन मित्रांनो, आपण बघत आहात की वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वामनदादा कर्डक यांच्या सोबत असलेले, त्यांचे अनुयायी, त्यांना फॉलो करणारे, त्यांची गीत गाणारे, अशा अनेक त्यांचं संशोधन करणारे अशा अनेक लोकांना आम्ही या प्लॅटफॉर्मच्या मार्फत त्यांची वामनदादा विषयी असलेली माहिती, त्यांचे अनुभव वामनदादा समजून घेताना गीत वामनाचे, गीत परिवर्तनाचे या रूपामध्ये आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत। महाकवी वामनदादा कर्डक म्हणजे आज रमेश आरग सर आणि माझं वय साधारण सारखंच आहे आणि आमची जी पिढी घडली तर मुळातच या चळवळीमध्ये वामनदादाची गाणी ऐकत ऐकत आम्ही घडलो। तर रमेश जी, मला सांगा की वामनदादा कर्डक यांचं पहिलं गीत तुम्ही केव्हा आणि कसं ऐकलं किंवा कोणत्या वयापासून तुम्हाला वामनदादाच्या या गीताचा जो एक व्यसन जडलं तर ते साधारण कोणत्या वयात जडलं याविषयी मला जाणून घेण्यास जरा मजा वाटेल। खूप चांगला प्रश्न आहे। खर तर अनेक गाणी सांगता येतील, पण जसजसं कळतं वय माझं झालं, आम्ही ज्या परिसरात राहत असू, हळूहळू गाणं किंवा हे जसजसं कळायला लागलं, कानावर यायला लागलं गाणं म्हणजे काय, तर पहिल्यांदा मला असं वाटतं कुणाचाही आपण जो ज्याचे श्रोते असतो ते पहिला गुरु आई असते। आणि खर तर आपण कॉमन एक गीत सातत्यानं ऐकलं जातं, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, हे माइल स्टोन गाणं आहे दादांचं। परंतु मला एक गोष्ट अशी आठवते की माझ्या आईचा आवाजही खूप चांगला होता। खर तर आपल्या समाजामध्ये अनेकांचं म्हणजे बायका असतील किंवा पुरुष असतील या सगळ्यांचं गाण्याकडे विशेष प्रेम आहे। आपण तो शब्द आपण ऐकलोच ऐकतोच आहे किंवा बोलतो आहे की बामना घरी लिहून कुणब्या घरी दाण आणि महारा घरी गाणं, तशा प्रकारचं गाणं माझी आई गात असायची। कदाचित जात असेल किंवा जात नसलं तरी ती तुझ्या पद्धतीनं, तर तिचं जे होतं ना, मी तर माझ्या सासरी पहाटे उठोनी अंगणोठा गाय गोठा झाडीत होते माय, हे जे गाणं आहे हे कानावर पडायचं आईचं। किंवा माझी बहीण आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे, तिचे हे जे लोकगीतासारखे गाणे आहेत, किंवा बंधुर शिपाया देर दे रुपाया चोळीच्या खणाला रे वगैरे वगैरे, हे जे गाणे आहेत ज्यामध्ये मूलत बायकांसाठी तीच ती गाणी दादांनी लिहिलेली आहे। आता पहाटे उठून अंगणोटा गाय गोठा झाडीत होते मायव, मोठं मजेशीर गाणं आहे। मामाजी आले दारात बरं झालं मामाजी वगैरे, सजनानं धरला माझा हात वगैरे, ही जी गाणी आहेत स्त्री सुलभ स्वभावाला धरून स्त्रियांना त्या त्या स्थितीमध्ये काय वाटतं ह्या भावना, म्हणजे अर्थात ती दादांची प्रतिभा आहे। दादांनी जसंच्या तसं गाण्यामध्ये उतरवलेलं। आणि म्हणजे कोटी कुळे हे तर मी नंतर ऐकलं, पण हे आईच्या तोंडून ही गाणी अनेकदा ऐकली। मग कदाचित त्या काही वेगळे शब्द तिथे असतील, पण मूळ गाणं हे दादांचं, अंगणोठा गाय गोठा झाडीत होते मायव, बंधूर शिपाया तू देरे दे रुपाया, होळीच्या खणाला रे दिवाळी सणाला, जे काय असेल ते होळीच्या सणाला, या प्रकारची गाणी आधी आईकडून बहिणीकडून मी ऐकली। आणि अर्थात हे नंतर कळलं, जसं आपल्याला कळायला लागलं की गाणं असतं त्याचा गीतकार असतो, कुणीतरी स्वतंत्र लिहिलेलं वगैरे असतं, हे नंतर कळायला लागलं। पण या प्रकारची गाणी आधी आईकडून, आणि नंतर मला तेही सांगायला आवडेल की माझे मामा, म्हणजे मी सांगितलं आईचा आवाज खूप चांगला होता, माझे मामा स्वतः या परिसरातली म्हणजे बुलढाणा परिसरामध्ये भजन पार्टी खूप बऱ्यापैकी त्यांची चालायची। तर मामा
मला आठवतं की टोटली रात्रभर म्हटलेली गाणी जवळपास 90% गाणी ही वामनदादांची असायची. त्यावेळी मी 6-7 वर्षाचा असेल, मी अगदी बाबांच्या चोरून मागं लागून मामांच्या मागं भजनाला वगैरे जायचो. तर माझे मामा पूर्ण गाणी, म्हणजे आज ज्या चाली काही काही आपण पाहतो, नवीन चाली लावणं हा प्रयोग आहे आणि हा चांगला आहे, परंतु दादांनी लावलेल्याच मूळ चाली या चालीमध्ये मामा ती गाणी म्हणायचे. आणि अशा प्रकारे मला दादांचं खरं तर त्यावर खूप रमेश, मला 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 इथे इथे तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की मुळातच तुम्ही भजनांचा उल्लेख केला आणि मुळात आता भजन पार्ट्या जवळपास संपलेल्या आहेत आणि त्याचं स्वरूप ऑर्केस्ट्रा टाईप गीतांनी घेतला आणि ते कल्चर आलं. म्हणजे पूर्वी लग्नाच्या दिवशी रात्रभर आपण गाणी म्हणत बसू, भजन भजन व्हायची, परंतु आता ते दिसत नाही. म्हणजे या भजनामध्ये, म्हणजे वामनदादांनी या भजन परंपरेमध्ये, हा म्हणजे भजन ही परंपरा जी आहे ही एका पर्टिक्युलर संस्कृतीतून आलेली आहे आणि मग ही भजन परंपरा आंबेडकरवादी संस्कृतीमध्ये रुजविण्याचं काम हे त्यावेळे त्या काळातील कलापथकांनी केले मोठ्या प्रमाणात आणि मग ते रात्रभर ते भजन गाणी म्हणायची आणि भजनाचा एक वेगळा थाट असतो आणि गीतांचा एक वेगळा थाट असतो. तर या भजन, म्हणजे वामनदादाचं या भजन प्रक्रियेमध्ये किंवा या भजन संस्कृतीमध्ये काय योगदान आहे किंवा ती भजनं, तेच भजन म्हणजे एक गाणं जे 5 ते 7 मिनिट संपत तो तेच गाणं भजनाच्या स्वरूपामध्ये जर बघितलं आपण तर ते जवळपास अर्धा अर्धा एक एक तास ते भजन चालायचं. हा म्हणजे त्याला ते उचलणे, त्याला अजून वर नेणे, परत खाली आणणे आणि त्या स्वरूपात ते गाणं, ते भजन, ते बोलणे. हा आणि त्याचा तो सार मागे असलेले जे त्याचे जे कोरस असायचा तो कोरस त्याला उचलायचा त्या गाण्याला. मग हे काय होतं आणि हे कसं होतं आणि वामनदादाचं या प्रक्रियेमध्ये किती मोठं योगदान आहे याबद्दल तुम्ही मला जरा सांगावं. हा खूप चांगला प्रश्न हा आहे. खर तर काय झालं म्हणजे मला आणखी थोडं याच्यात खोलात शिराव असं वाटेल आणि यातील तज्ज्ञ ज्यांनी अधिकृत याची मांडणी केली आहे तोही एक स्वतंत्र विषय आहे. पण मला असं वाटतं की आंबेडकरी गाण्याला, म्हणजे प्रताप सिंग बदळे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये याचं उत्तर दिलं होतं, माझं याविषयी क्लिअर माझं मत असं आहे की आंबेडकरी गाणं जे आज आहे वर्तमानामध्ये, आंबेडकरी गाण्याचा जो चेहरा आहे हा स्वतंत्र असा चेहरा नाहीये. आंबेडकरी गाणं आज जे आहे उभं आहे ते टोटली उर्दू शायरी किंवा उर्दू कव्वाल्यांचा जो सादरीकरणाचा बाज आहे तो अंगावर घेऊन आंबेडकरी गाणं उभं आहे. त्याला स्वतंत्र, म्हणजे आपण जे बँजो तबला तो छल्ल टाईप तबला, बँजो तबला ढोलकी किंवा ढोलक हे जे साज आहे हा हा टोटली कव्वालीचा साज आहे. आजचं गाणं हे कव्वालीचा साज घेऊन उभं आहे. म्हणजे कलाकार जर तुम्ही पाहिले, अगदी आनंद शिंदे सुद्धा आंबेडकरी गाणं गातात तेव्हा बाजूला बँजो आला असतो, आंबेडकरी गाणं म्हणतो ते. खर तर ते पार्श्व गायक आहे. आंबेडकरी गाणं जेव्हा गातात तेव्हा ते असतील, मग अनेक कलाकार, अगदी नागपूरचे आपले पाटणकर असतील किंवा राहुल अन्वीकर असतील आजचे गायक, ह्या सगळ्यांचा जो बाज आहे, जो बाजूची सगळी साजिंदे असा शब्द वापरायचे त्याला, हे सगळे पूरस असेल, हा सगळा बाज हा कव्वालीचा आहे. तुमचा जो मूळ प्रश्न आहे की भजन हा जो प्रकार आहे, मुळात कव्वालीकडून, म्हणजे गाण्यानं जी आपण जलसा जर पाहिला, जलसा हा एक उभा प्रकार होता, तो क्रांती पेरणारा होता. म्हणजे त्याच्या सादरीकरणाचीच पद्धत अशी होती की अंगाला भोकं पडावीत माणसाच्या ऐकताना, इतकं जळजळीत सत्य ओतणारी गाणी जलसामध्ये होती आणि जलसा हा खडी खडी उभी पद्धत होती त्याची. हे खरं तर आंबेडकरी गाण्याच्या आधीची ही सुरुवात आहे. मुळात जलसा जलसा हा उभं राहून सादर करण्याचा, समोरच्याला अगदी पेटवून टाकणारा किंवा त्याच्यातील वैगुण्य, त्याच्यातील अपुरेपणा दाखवून त्याला अगदी पाणी पाणी करून सोडणारा तो प्रकार होता. मुळात जागृती करणे हा जलशातला खरा खरी जलशाची उद्दिष्ट जे होती ती माणसांमध्ये जागृती गेला आणि मग जलशात एक उप आपण प्रकार म्हणू सोपा जो वाटला तो कलापथकामध्ये परावर्तित झाला.
म्हणजे केरूबा गायकवाड असतील, तिकडे भीमराव कर्डक असतील, इकडे दीनबंधू गुरुजी जे अकोल्याचे आहेत. हे दोन जलसे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नाव ज्यांचं आहे, ह्यांचा काळ हळूहळू असा लोप पावत गेला, ज्याच्यामध्ये गवई मिसाळांचं नाव प्रकर्षानं घेण्यात येतं भादोल्याचे, आणि ह्याच्यातूनच पुढं अगदी एक कवच एक खाल निकाल के दुसरी जो बनती है, यातून कलापथक उभी राहिली. कलापथक उभी राहिली, कलापथकांचं मूळ रूप हे जलसाच होत, कलापथक उभी राहिली. आणि आपण जे भजन म्हणतो, दादांनी जे एक्सेप्ट केलं, दादांनी जे सादर केलं, दादा ना जलसा सादर करत होते, दादा ना कलापथक सादर करत होते, दादांची जी पद्धत होती ती बैठी होती, ते बसून सादरीकरण करणे ज्याला आपण भजन म्हणतो, दादांची पद्धत ही बैठी होती, बसून आक्रमकरित्या सादर करणे ही दादांची पद्धत होती. तुम्ही जे भजन तासनतास चालतात असं म्हटलं तर ते बरोबर आहे, कारण भजनामध्ये ध्रुवपद आहे, कडवं आहे, कोरस आहे, मधात संगीत आहे बऱ्यापैकी वाजवणारे असले तर, ह्यामुळे जे मूळ गाणं आहे ते थोडं ताणल्यासारखं वाटतं, परंतु त्याच्यामध्ये एक समाधी आहे, त्या गाण्यांमध्ये समाधी आहे. म्हणजे दादांनी जे गाणं मी कदाचित मध्ये बोललो असेल, गोडी लुटा गुणाची वाणात काय आहे, आता हे जे गाणं सुरू होतं, आता याच्यामध्ये एक फार मोठं तत्वज्ञान आहे. तर ते ज्या ठेक्यात सुरू होतो त्या केरवा लागतो, आपल्या ठेक्याच्या भाषेत त्याला केरवा लागतो, तो भजनी भाषेमध्ये त्याला लग्गी वगैरे असं ते त्याच्या एका विशिष्ट लईमध्ये ते चालतं आणि माणसं समाधीत गेल्यासारखी, अगदी टाळ असेल त्याच्यासोबत ज्याला झांज म्हणतो आपण, खटका एक प्रकारामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर हे वाद्य एकमेकांसोबत इतके तादात्म्य पावलेली असायची, जसजसं गाणं पुढे फुलत जाईल तसतसे हे वाद्य एकमेकांमध्ये एकजीव झालेले, आणि त्यांचा जो नाद आहे, त्यांचं ते एकरूप पण आहे, यामध्ये गाणारे कोरच करणारे हे अगदी हरवून जात होते. मी जे गाणं म्हटलं, गोडी गुणाची वाणात काय आहे, आता दादा या गाण्यात पुढे असं म्हणतात, कोडी लुटा गुणाची वाणात काय आहे, वाणात काय आहे, वाणात काय आहे, नवती खुडा फुलांची, नवती खुडा फुलांची पानात काय आहे. दादा म्हणतात, मन मारते भरारी मारू नये तनाने, मन मारते भरारी मारू नये तनाने, मारू नये तनाने, मारू नये तनाने, मग चवळी घरीच कवळी, चवळी घरीच कवळी रानात काय आहे, गोडी लुटा. भगता वदन वधू परीक्षा, वदनात काय आहे, दिधनात काय आहे, शेवटी ते म्हणतात की आपणात काय आहे, सर्व आधी पहावे, सर्व आधी पहावे, सर्व आधी पहावे, नंतर पाहत जावे कोणात काय आहे, गोडी लुटा गुणा, आपल्यात काय आहे, सर्व आधी पहा, पहिले स्वतःची पसंती करा नंतर इतर. हे असं जगाला व्यापणार तत्वज्ञान दादांनी गाण्यात मांडलं आणि त्याची भजनं आपण ज्याला म्हणतो ती तयार झाली. मग तुम्ही सादरीकरणात त्याला भजनात सादर करा किंवा कवालीच्या ठेक्यामध्ये कवालीच्या पद्धतीनं सादर करा, पण भजनामध्ये एक प्रचंड, मी आजही म्हणतो, म्हणजे मी स्वतः ऑर्केस्ट्राची गाणी गातो, आंबेडकरी गाणंही मी कवालीच्या बाजमध्ये गातो, पण माझं स्पष्ट मत आहे की या सर्वांसाठी जर तुम्हाला आवाजाची आवाजाचं सौंदर्य जर अबाधित ठेवायचं असेल तर भजनासारखा दुसरा वेगळा चांगला प्रकार नाही. भजनात बसलं पाहिजे, भजन गायली पाहिजे, आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं, कारण भजन बऱ्यापैकी आपल्या पिढीने भजनच ऐकलेली आहेत, आणि आता हा आता कुठे ते ऑर्केस्ट्रा पूर्णपणे त्यांनी कव्हर केलेले आहेत, म्हणजे आता लग्नामध्ये पण ऑर्केस्ट्राचीच गाणी वाजतात, आणि पूर्वी भजन व्हायची, भजन मंडळ हा स्पेशल बोलवलं जायचं, तर त्यामुळेच मी तुम्हाला ते हे सांगितलं. तर मुळातच वामनदादांचं जे गीत रचना आहेत किंवा काव्य रचना आहेत किंवा त्यांनी ज्या पद्धतीने ते गीतं लिहिली तर ते भजनामध्ये पण बसतात, ते जलसा उभ्या जलसामध्ये पण बसतात, जे आजही लोक उभ्या जलसामध्ये दादांची गाणी गातात, आणि दादांची गाणी ही बैठ्या पद्धतीमध्ये सुद्धा चालतात.
तर म्हणजे एवढं जबरदस्त पद्धतीने लिहिणारे दादा जे आहेत, मग दादांचे जे गाणी आहेत, दादांची जी गाणी आहेत, तर ही गाणी पुढे पुढे जर आपण बघितलं तर हे क्रांतिकारी स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात, आंदोलन करत्या भूमिकेत दिसतात. तर दादांनी अशा वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या विषयांना हात घातलेले आपल्याला जाणवत आहेत, कारण आपण गीतांचे अभ्यासक आहेत, आपल्याकडे दादांची बरीच गीत तुमची पाठ आहेत आणि दादांच्या अनेक गीतांबद्दल तुमचं चांगलं अभ्यास आहे, तर मला त्याबद्दल तुम्ही सांगाल. मला खरं तर दादांवर अत्यंत चिकित्सकपणे अभ्यास करणारी माणसंही आहेत. आपण तर खरं तर त्या क्षेत्रातला एक विद्यार्थी म्हणूया. व मला काय वाटतं, आंबेडकरी एकूण गाण्याविषयी माझा जो माझं जे मत आहे ते असं आहे की मग दादांची गाणी असोत, प्रताप सिंगांची गाणी असोत, हे दोन प्रकार असे पडतात की असं असं होतं, असं असं आहे, या दोन प्रकारात मोडतात. आणि तिसरा जो प्रकार आहे ती जागरूक लोकच त्याविषयी लिहितात की असं असं असायला पाहिजे. हा सर बोला सर. म्हणजे गाण्यांचे मुख्य प्रकार कसे पडतात की असं असं होतं, असं असं होतं म्हणजे असं असं होतं म्हणजे होतं, हा असं असं आहे वर्तमानावर गाणी. नाही आता शेवटच्या क्षणी मला तुम्ही दिसले होतात फक्त. हा परंतु हा परंतु ते नाही हे मला. आणि जो तिसरा प्रकार आहे तो आहे की असं असं असायला पाहिजे. दादांनी या तीनही प्रकारांमध्ये जॉईन व्हा, तुम्ही जॉईन व्हा, तीनही प्रकारामध्ये अत्यंत ताकदीनं गाणी लिहिली. असं असं होतं म्हणजे काय होतं, तर आपल्या वाट्याला आलेली चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पलीकडची आपण आपण चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या पलीकडची माणसं आणि इथल्या धर्मव्यवस्थेनं गुलाम ठरवलेल्या माणसांच्या वाट्याला काय काय आलं ते दादांनी लिहिलं. आणि आज असं असं आहे मग ते काय आहे ते लिहिलं. आणि दादा इथून पुढे काय असलं पाहिजे याविषयी सुद्धा लिहितात. मी तुमचा जो प्रश्न आहे तो माझ्या ध्यानात आहे बरं का, की कोणकोणत्या विषयी दादांनी लिहिलं. बरोबर आहे, बरोबर. दादा लिहितात की मी म्हटलं नाही का, भीमकृपेने तुटल्या साऱ्या गुलामगिरीच्या बेड्या रे, गुलामगिरीच्या बेड्या, ओळख भीमाला वेड्या रे, ओळख भीमाला वेड्या. अत्यंत गाजलेलं गाणं दादांचं गाणं आहे. गावामधले शिळे खरकटे आणित होती आजी, नव्हती राजी तुझ्या नशिबी ताजी भाकर भाजी. भीमकृपेने गाव गावकऱ्यांच्या स्वाधीन होत्या तुझ्या कुळाच्या नाड्या रे, तुझ्या कुळाच्या नाड्या, ओळख भीमाला वेड्या रे, ओळख भीमाला वेड्या. दादा त्या स्थितीमध्ये आपल्या माणसांचं जगणं काय होतं हे लिहितात. आणि हे लिहिल्यानंतर हे यासारखे अनेक म्हणजे या मुख्य तीन कॅटेगरीमध्ये दादांची गाणी बसतात असं मला वाटतं विद्यार्थी म्हणून. या प्रकारची अनेक गाणी त्यांची आहेत की हे असं असं होतं, होतं होतं वर लिहितात. नंतर आजचा वर्तमान सुद्धा ते लिहितात की आज काय आहे, म्हणजे बाबासाहेबांचाच का, मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना, यामध्ये यामध्ये कालही आहे आजही आहे. मराठा नरेश परी गुजरात देश, उलटी बोली त्याचा उलटाच वेश, कुजबुजती सारे कर्मचारी राजदरबारी आला परी जात कळेना. दादांची ही बाबासाहेबांना अत्यंत वेगवेगळ्या सूक्ष्म त्यांचे जे पैलू आहेत त्याच्याविषयी सुद्धा दादा लिहितात आणि प्रचंड ताकदीनं हे सगळं लिहिताना, म्हणजे बडोदे सरकारांच्या संस्थानामधला हा एक प्रकार लिहिताना पुढे बाबासाहेबांचा म्हणजे गाडी तर घ्या हो मला हे काय आहे, बाबासाहेबांचा एक क्षण एक एक क्षण त्याला आपल्या एका गाण्यात कैद करतात. एका गाण्यात नाही तर त्यांना वाटलं तर त्या विषयावर आणखी दुसरं तिसरं गाणं ते परत लिहितात. एकाच विषयावरची दोन तीन गाणी. बर हे हा एकूण दादांच्या गाण्याचे वेगवेगळे विषय म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही की दादा तिन्ही काळामध्ये लिहितात, तिन्ही परिस्थिती मांडतात आणि दादा आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, दादा आपल्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या गीतामधून. आज 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 आपण नवीन पिढीला रिप्रेझेंट करत आहोत,
नवीन गायक गायन पद्धतीला आपण रिप्रेझेंट करत आहोत. आणि हो या गायन पद्धतीमध्ये नवीन जे गायक आहेत हे दादांची गाणी आज आज त्यांना दादांच्या गाण्याचा सहारा का लागतो? काय वाटतं तुम्हाला या बाबतीत? म्हणजे पूर्वी जसं तुम्ही सांगितलं मला भजनामध्ये 90% गाणी दादांचीच व्हायची. हा, तुम्ही जे तुमच्या मामाचं उदाहरण सांगितलं भजन पार्टीमध्ये ते सुद्धा 90% दादांचीच गाणी म्हणायची. आणि आजची परिस्थिती अशी आहे की दादांचीच गाणी लागतात. बरोबर 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 बरोबर. हा, तुमचा प्रश्न खर तर एका वेगळ्या अंगाने मी त्याच्याकडे पाहतो आणि त्याविषयी मला असं बोलावं असं वाटतं की आज दादांच्या गाण्यांची गरज वाटते, ज्यांना वाटते ती लोक धन्य होत. परंतु बरोबर, परंतु अजूनही काही कलाकार अशी आहेत की दादांच्या गाण्याचं महात्म्य त्यांना कळलेलं नाही. बर, काहींना म्हणतो हा कळलेलं नाही. माझं असं मत आहे की आजच्या काळातला कोणीही लेखक कवी असो, लिहिणारा असो, दादांची गाणी जोपर्यंत समजून घेत नाही, दादांचे विषय, दादांच्या गाण्याचा आशय जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या गाण्यात सकसता येत नाही. तो आजच्या काळातील गायक असो, कवी असो, काही कवी अजूनही दादांची गाणी, म्हणजे काही कलाकार, आता मी तुम्हाला नाव नाही सांगत, अख्ख्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे एकीकडे आंबेडकरी आंबेडकरी गाण्यातला तुकाराम दादांना म्हटलं जातं, यात काहीही वावग नाही. आणि माझ्यासारखा एखादा वारकरी किंवा एखादा कुठलाही गायक जेव्हा गातो, त्याचा 3 तास कार्यक्रम असेल, 3.5 तास कार्यक्रम असेल, त्याच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये दादांच्या गाण्याची जर एक ओळही येत नसेल तर मला असं वाटतं की ही प्रचंड शोकांतिका आहे त्या कलाकाराविषयीची. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये दमदारपणे पुढे चालत आहात, चालण्याचा प्रयत्न करत आहात, आंबेडकरी गायनाचं क्षेत्र, त्यातील जो मसीहा आहे, त्यातील जो सर्वात ग्रेट व्यक्ती आहे, दादांना सलाम करूनच आपल्याला पुढे चालावं लागतं. आणि तुमच्या अख्ख्या कार्यक्रमात जर एक ओळही दादांविषयी येत नसेल, मला असं वाटतं की हा कृतज्ञपणा आहे आंबेडकरी गायनाच्या क्षेत्रातला आणि त्या कलाकाराचा दादांविषयीचा. दादांना वाचा, समजून घ्या, दादांचा त्याग, दादांची गाणी, दादांच्या गाण्यातलं ग्रेटपण. इतका मोठा होऊनही माणूस जेव्हा म्हणतो, एक प्रसंग डी आर इंगळे यांनी सांगितला की या महाराष्ट्रामध्ये तमाम गाणारे जेवढे गायक आहेत, जेवढे कवी आहेत, त्या तमाम गायकांच्या, त्या कवी लोकांच्या पायाची मी धूळ आहे हे दादा म्हणतात. अरे, जो म्हणजे पहाडा इतकी उंची ज्याची आहे, तो माणूस इथल्या साध्या साध्या कलाकारांना म्हणतो तुमच्या मी पायाची धूळ आहे. आणि तुमच्या 3 तासाच्या कार्यक्रमात जर दादांचं नाव येत नसेल तर हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की आज गरज का भासते, ज्यांना गरज भासते ते धन्य होत, त्यांना ते कळलंय किमान की जसं आपण म्हणतो वाट फुलेंची सोडून, मग दादांनीच म्हटलंय वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना सोडून तुला चालताच याचं नाही. माझं म्हणणं आहे की आंबेडकर गायनामध्ये वामन दादांचं गाणं घेतल्याशिवाय तुम्हाला चालताच याचं नाही. आणि तसं झालंही पाहिजे. दादांना, दादांच्या गाण्यांचे उल्लेख, दादांचं गाणं घेऊन तुम्हाला पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता बऱ्याचदा आपण बघतो की दादा म्हणजे महाकवी, म्हणजे एक शब्द येतो महाकवी, महाकवी, काही पूर्वी आपण लोककवी हा शब्द वापरायचो. दादा फक्त कवी आहेत का? नाही, नाही, दादा कवी नाहीत, दादा फक्त लोककवी नाहीत, दादा महाकवीच आहेत. दादा महाकवीच आहेत, त्याचं कारण असं आहे. मला मला म्हणजे त्याला जोडून हा प्रश्न विचारायचा आहे की नुसते महाकवीच आहेत का? म्हणजे म्हणजे मला माझा या प्रश्नाचा रोख असा आहे की मला असं म्हणायचं आहे की दादा हे पूर्ण साहित्यिक आहेत आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये दादाचं फार मोठं योगदान आहे. परंतु त्यांना कवी किंवा म्हणजे त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये अडकवून दादांचे अनेक जे पैलू आहेत ते झाकल्या जातात काय? बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचा जो प्रश्न आहे मला त्याचा रोख कळला नसल्यामुळे मी तसं बोललो. दादांना केवळ कवी म्हणून अडकवून ठेवणे, दादांना महाकवी म्हणून अडकवून ठेवणे, दादांना लोककवी म्हणून अडकवून ठेवणे हे
चुकीचं ठरेल, कारण एक प्रचंड तत्वज्ञानी माणूस आहे, प्रचंड क्रांतीची भाषा करणारा एक साहित्यिक आहे. म्हणजे खरं तर आज ज्यांची मुलाखत आपण घेणार आहोत, अजूनही आपण तसंच म्हणूया, काही टेक्निकली कारणामुळे ते जुळले नाहीत, ज्यांचं नाव अगोदरच जाहीर झालं होतं, ते ललकार बाबू. ललकार बाबूच्या उत्तरामध्ये त्यांच्या मुलाखतीत हे आलं असतं, दादांनी नाटकं लिहिलीत हो, नाटकं लिहिली तर त्याचे प्रयोग झाले, त्यात काम केलेले ललकार बाबू असतील, आणखी अन्य माणसंही आहेत. दादा हा प्रकारही लिहितात ना, म्हणजे दादा मुक्त छंद लिहितात हे आपण अनेक मुलाखतीमध्ये ऐकलं. आपण 13-14 मुक्त छंद आहे, दादा नाटक लिहितात, काव्य लिहितात, महाकाव्य लिहितात. आता महाकाव्यासारखी अनेक गाणी त्यांची आहेत. जीव नावाचं एक गाणं आहे पहा, तुला जिला मी जीव, जीवाला लावी तू जीव वगैरे एक गाणं आहे पहा. तर जवळपास 4-5 पानं भरतील एवढं ते गाणं आहे. किंवा अनेक अशी मोठी दादांची आहेत. दादांना केवळ एक साच्यात बसवून जमणार नाही, प्रचंड तत्व चिंतक असलेला माणूस. प्रचंड दादा दादा आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आपल्याला म्हणजे साहित्यिक हा चार भिंतीच्या आत लिहित बसतो. बरोबर. किंवा किंवा त्याला ते काय त्याला म्हणतात ना, त्याला ते वातावरण लागतं लिहिण्यासाठी, त्याच्याशिवाय तो लिहू शकत नाही. बरोबर आहे. दादा कसे लिहायचे? दादा चालता बोलता उठता बसता कुठे पण कशावर पण लिहायचे. म्हणजे आपण अनेक मुलाखतींमध्ये त्या गोष्टी ऐकल्यात, अनेक लोकांकडून ऐकल्या. सिगारेटच्या पाकिटावर लिहितात, दादा बसच्या तिकिटावर लिहितात, दादा चित्त्या चपऱ्यावर लिहितात. तर म्हणजे दादा म्हणजे मला काय म्हणायचं की दादा दादांना हे कसं अवगत व्हायचं आणि कसं दादा याला शब्दांमध्ये बांधायचे, हे खरं तर हा प्रतिभेचा विषय आहे. हा मी असं म्हणतो की हा प्रतिभा जी आतमध्ये तुमच्या आहे, ही प्रतिभा तुम्हाला सातत्यानं तुमचं विचार चक्र, तुमचं मंथन, तुमचं चिंतन, ज्याविषयी तुम्ही सातत्यानं विचार करता, ज्या विषयावर तुमचं सातत्यानं चिंतन असतं, आणि मग प्रतिभा काय करते, प्रतिभा त्याला बाहेर आणून तुमच्यात काय कला आहे, मग तुमच्यात नाटककार आहे, तुमच्यात कवी आहे, तुमच्यात आहे, तुमच्यात गझलकार आहे, तुमच्यात जो कोणी कलाकार आहे, त्या कलेच्या अंगात त्यात ते प्रसवल्या जात, ही प्रतिभा आहे. मग दादांना काय व्हायचं की दादा कवी आहेत, मग दादांना अमुक, आता हे जे गुलाबाची लाली वसे गौरगाली, पिंपळाच्या झाडाखाली आली, बरोबर, हे अत्यंत सुंदर गाणं, अत्यंत वात्सल्यपूर्ण किंवा अत्यंत शृंगार ज्यामध्ये भरलेला आहे, अनेक रस ज्या गाण्यामध्ये आहेत. जर ते गाणं पाहिलं तर अत्तरात हाली चिनगारल्याली रतीच्या रूपाशी, एक शृंगार रसाचा उत्तम नमुना असलेलं एक कडवं आहे. परंतु त्याच्यात जर पाहिलं तर गुरु हाचा आता जोडला म्हणाली, खडा पात्रचा फोडला म्हणाली, वगैरे वगैरे अनेक त्यामध्ये भरलेत. असो, माझा मूळ मुद्दा वेगळा होता. मला असं म्हणायचं होतं की भादोल्यातले अनेक गाणी ही भादोल्यात तयार झाली. एकदा दादा एका घरामध्ये, एका माऊलीच्या घरामध्ये जेवायला काहीतरी बसलेले होते. एक बाई आली, डोक्यावरती टोपला आहे, काहीतरी मागणे वगैरे प्रकार आहे. त्यांनी ते विचारलं की हे हा काय प्रकार आहे. त्यांनी सांगितलं बघ ते मागत वगैरे असतात असं काहीतरी. लगेच त्यांनी एक गाणं लिहिलं, एक गाणं आहे ना ते गाजलं, मला आता आठवत नाही, सुंदर गाणं त्यातून तयार झालं, त्यांनी लिहिलं ते वगैरे वगैरे. आता ते म्हणजे दादा एकूण दादांना कोणती लक्झरियस परिस्थितीची गरज नव्हती, दादा लिहायचे कुठेही लिहायचे. म्हणजे हे एकूण आपल्याला या ठिकाणी तुमच्या या प्रसंगातून दिसतं. आता तुम्ही भादोल्याचा विषय काढला, भादोला काय आहे, भादोला गाव कोणतं आहे, भादोल्याचं वैशिष्ट्य काय आहे, याबद्दल तुम्ही मला काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे हा. भादोल्याविषयी खरं तर म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की भादोल्याचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये मी एक नाव घेईल, महेंद्र गायकवाड, मला वाटतं औरंगाबाद वाले आहेत ते. त्यांनी एक छोटस पुस्तक लिहिलं होतं आंबेडकरी शाहिरीचा इतिहास नावाचं, त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र प्रकरण टाकलं, प्रभाकर गवई, शाहीर प्रभाकर गवई आणि शाहीर गोपीनाथ मिसाळ, म्हणजे आजच्या काळात त्यांना दादासाहेब मिसाळ वगैरे म्हणायचे, अण्णासाहेब मिसाळ म्हणायचे. त्यानंतर एक ठाकूर म्हणून मला वाटतं मुंबई विद्यापीठामध्ये आहेत ते ठाकूर, आंबेडकरी जलसांचा इतिहास.
हाँ हे एक पुस्तक लिहिलं, चुकून हे पुस्तक एकदा एका प्रदर्शनीमध्ये माझ्या हाती लागलं, एक साधारणतः 6-7 वर्षापूर्वी. मी ते पाहिलं, जाडजूड ग्रंथ आहे तो, मला असं वाटतं त्यांचा पीएचडी विषय असावा. त्यामध्ये ते हो उल्लेख करतात हो भादुल्याचा. मग ते त्यामध्ये प्रभाकर गवई, शाहीर गोपीनाथ मिसाळ ह्यांची नावं ते प्रकर्षानं घेतात. हा, आता मला भादुल्याकडे, फार महत्वपूर्ण विषयाकडे यायचे. दादा गायनाच्या क्षेत्रातील एक प्रचंड ताकदीचं तुफान होतं, यात काही शंका नाही. परंतु राहुल दादा, एक गोष्ट मला इथे उल्लेख करावा असं वाटतो. हाँ बघा, आपण जलशाविषयी बोलतो, तिकडे भीमराव कर्णांचा जलसा असेल आणि इकडे विदर्भामध्ये किरण गायकवाडांचा असेल. या दोन भाषाविषयी पूर्ण महाराष्ट्राला माहिती होती. जलसा हा सादरीकरणाच्या अंगाने अत्यंत भिन्न प्रकारातला कला प्रकार होता आणि हा जलसा माणसं पेटवण्याचं काम करत होता. माणसाच्या मरगळलेल्या माणसांना जागृत करण्याचं काम करत होता. म्हणजे जसं मरगळलेल्या मनाची चला तपासून आडी उभी करू भीमवाडी करू, या टाइपचं. म्हणजे त्यांचं गाणेही वेगळे होते. करा तुमचेच तुमचेच काम तुम्ही, सार सार सोडून दिले आम्ही. म्हणजे महारकी च्या काळामध्ये, नंतर 56 ला दीक्षा घेतल्यानंतरची जी माणसं आहेत, आम्ही आता तुमची भूमी सोडलेली आहे, आता आम्हाला आमच्या पद्धतीच्या स्वाभिमानानं जगू द्या, किंवा बाबा गुलामी, या टाइपचे विषय घेऊन आलेले ते. हा जो जलसा आहे, या जलसाकडे पाहून भादुल्यामध्ये जलसा उभा करणारी लोक, म्हणजे प्रभाकर गवई, अण्णासाहेब मिसाळ, म्हणजे गोपीनाथ मिसाळ, प्रभाकर गवई, अण्णासाहेब मिसाळ आणि जनार्दन गवई. जनार्दन गवईला जाऊन 2 वर्ष झालेत आता, या कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊन सुरू ज्या दिवशी झाला होता त्या दिवशी त्यांचा जलदान विधी होता. ह्या लोकांनी जलसा हा प्रकार ऍक्सेप्ट केला आणि जलशाचे प्रयोग त्या गावामध्ये घडवले. राहुल दादा, हो जलसा या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये वामनदादांचा प्रवेश अजूनही याच्यात झाला नाही कुठे. जलसा स्वीकारणारी ही माणसं, स्वतः जलसा उभा करणारी माणसं, म्हणजे प्रभाकर गवई, अण्णासाहेब मिसाळ आणि अख्खं भादुल्यातले अनेक नाव आहेत, ते तुम्हाला गाण्यातही दिसतील, शाहीर डी आर इंगळे पर्यंत. त्या ताकदीची माणसं भादुल्यात होती. नंतर दादा तिथे गेले, त्या गावातील लोकांचं कलासक्तपणा जो होता, कलेविषयीची आवड, आंबेडकरी गाण्यावर असलेलं प्रेम, हे दादा ऐकून होते. तसं त्यांची पैठणकडे अण्णासाहेब मिसाळ त्यांच्या भाऊला घेऊन, तेव्हा जे तिकडे दादासाहेब गायकवाडांच्या सभेला असताना दादांची तिकडे भेटही झाली होती, मिसाळांची त्यांची. आणि वामनदादा भादुल्यात येण्यासाठी कारणीभूत आहेत. असो, जे काय असेल, दादा भादुल्यात आले आणि मग भादुल एकदम पेटलं, म्हणजे गायना क्षेत्रामध्ये. मग दादांनी लिहावं आणि या लोकांनी गावं, त्यांनी सादर करावं, म्हणजे कलापथकी, त्या जलशातून नंतर यांनी कलापथकी ढंग अंगीकारला, कलापथकी सादरी सादर करायचे. जलसा हा खूप गाजलेला होता त्यांचा महाराष्ट्रामध्ये. बर त्यांचं तिथं जाणं आणि मग दादांनी तिथं जाऊन अनेक गाणी लिहिली. मग दादांनी लिहून त्यांना दाखवायची, यांनी प्रॅक्टिस करायची, दुसऱ्या दिवशी जिथे कार्यक्रम असेल तिथे सादर करायची. दादा सोबत असत किंवा नसत, अनेक कार्यक्रम दादांना घेऊन, दादा सोबत त्यांचे कार्यक्रम, दादांच्या सोबत ते, असे अनेक कार्यक्रम भादुल्यामध्ये झाले. भादुला हे म्हणजे दीक्षाभूमीवर, दीक्षा समारंभाच्या वेळी महाराष्ट्रातील एकमेव कला पथक मंडळ होतं, ते म्हणजे भादुल्याचं. क्या बात है, भादुला हो, दीक्षा हे गाँव समारंभामध्ये कहाँ बुलढाण्यापासून एक साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे पूर्वेला. है आणि सर? दादा, आज जर आता हा जर ज्या वामन प्रेमी लोकांना जर वामन दादाच्या या गावाला भेट द्यायची असेल तर ते कसे देऊ शकतात, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल? आवर्जून मी म्हणजे स्वागत करेल. तुम्ही जर भादुल्यात आला तर तुम्ही आलं पाहिजे, हे आधी सांगतो. पहिली गोष्ट, महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलसा सादर करणारी लोक प्रभाकर गवई, अण्णासाहेब मिसाळ, नारायण, आपलं जनार्दन गवई, अनेक नाव आहेत डी आर इंगळे पर्यंत. ही माणसं त्या गावातली, म्हणजे ह्या गावाला महाराष्ट्र त्यावेळी ओळखायचा. आजही भादोला म्हटलं तर जुनी माणसं अजूनही म्हणतात भादोला म्हटल्याबरोबर गवई मिसाळ असं म्हणतात. एक दुसरी गोष्ट, या गावातील माणसांनी, अर्थात नंतरच्या अनेक त्यांच्या अनुयायांनी,
वामन दादा गेल्यानंतर दादांच्या अस्थी भादोल्यामध्ये आणल्या, तिथे काही योग्य ठिकाणी त्या ठेवल्या आणि त्यावर उभा मोठा स्तंभ आहे जवळपास 20-25 फुटाचा ग्रेनाइट सुंदर तो स्तंभ आपल्या पेजवर खर तर अनेकदा दाखवून झालाय. दादांचा स्तंभ सुंदर तिथे जवळपास 15-20 एकरा सॉरी एकर म्हटल्यापेक्षा गुंठ्यांची जागा तिथं शाहीर प्रभाकर गवई लोककला केंद्र आहे, दादांचा स्मृतिस्तंभ तिथं आहे. तर आपण म्हणजे मी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांना वामन कर्डक प्रेमींना वामन वेडीय माणसांना मी विनंती करेल की आपण तिथं आलं पाहिजे. ज्या गावात दादा महिना महिना राहिले दादांना अख्खं यस 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 हा तो स्मृतिस्तंभ आहे आणि ते मागचं लोकशाहीर प्रभाकर गवई लोककला केंद्र. हा आता ती जी पडलेली टाईल सुद्धा नीट झालेली आहे तो त्यावेळी झाला. इतका सुंदर स्मृतिस्तंभ हा भादोल्यामध्ये उभारलेला आहे. मी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांना वामन प्रेमी लोकांना विनंती करेल आपण हा स्मृतिस्तंभ पाहण्यासाठी या मातीला वंदन करण्यासाठी भादोल्यात आलं पाहिजे. हा मूळ प्रश्न भादोल्यात कसं यायचं, तुम्ही बुलढाण्याला या. येस 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 हो बरोबर 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 तुम्ही बुलढाण्याला या बरोबर बरोबर. हा शाहीर लोककला आपलं प्रभाकर गवई लोककला केंद्र येस येस बरोबर ते वाचता येत नाही. लोककला केंद्राबद्दल लोकांना सांगावं. हा लोककला केंद्र ही संकल्पना ही मुळात वामनदादा कर्डक यांचीच होती. वामनदादा कर्डक स्वतः प्रभाकर गवींना शाहीर म्हणायचे. त्यांनी त्यांच्या गाण्यात उल्लेख केलाय की प्रभाकर शाहीर होता जगाला जाहीर, वामनचा चेला होता आणि स्वतःही शाहीर. म्हणजे प्रभाकर गवई एक स्वतंत्र शाहीर होते, माझा चेला माझे शिष्य जरी असले तरी ते स्वतंत्र रित्या सुद्धा एक उत्तम दर्जेदार शाहीर होते असा उल्लेख दादांनी केलाय. आणि त्यांच्या नावे तिथं लोककला केंद्र व्हावं ही दादांचीच इच्छा होती, ती भादोलेकरांनी पूर्णत्वास आणलेली आहे. ते लोककला केंद्र तिथं आहे हे पाहण्यासाठी, दादांच्या अस्थी असलेल्या स्मृतिस्तंभाला वंदन करण्यासाठी असा स्मृतिस्तंभ आज म्हणजे देशमंडीत नाही, नाशिकमध्येही नाही, महाराष्ट्रात फक्त इकडे विलास जंगले जे आहे तिकडले गंगाखेडवाले मला वाटतं त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एक स्मृती समाधी टाईप दादांचं एक स्मृतिस्थळ उभारलेलं आहे. येस ते त्यांच्या प्रत्येक पातळीवर आहे. इथे स्मृतिस्तंभ आहे याला वंदन करण्यासाठी बुलढाण्यात या. बुलढाण्यापासून अगदी 10 रुपयात तुम्हाला ऍटोवाले तिथं पोहोचून देतील किंवा रमेश आराक यांच्याशी संपर्क करा माझ्याशी बसून आपण जाऊ शकतो. बोला. म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना दर्शकांना सांगू इच्छितो की मी स्वतः वामनदादा कर्डक यांच्या या भादोला गावी गेलो आणि वामनदादांना जर कुणाला जिवंत बघायचं असेल फील करायचं असेल तर तुम्हाला भादोला या गावाशिवाय पर्याय नाही. वामनदादा अख्खेच्या अख्खे तुमच्या डोळ्यासमोर जर उभे कुठे दिसत असतील ते गाव म्हणजे भादोला गाव आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपण नक्कीच वामनदादांना भेटण्यासाठी आपण तिथे जावं. रमेश आराख आहेत आणि पूर्ण टीम आहे तिथे, बरीच लोक आहेत तिथे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की वामनदादा कर्डकांची जी गाणी आहेत बरोबर आहे, तर आपण आता सध्या दादांच्या गीतांवर बरीच चर्चा केली. मला पुढे काय म्हणायचं आहे की दादांनी आपल्या अनुयायांना कसं तयार केलं. म्हणजे बरेचदा आपण बघतो की जो फ्रंटचा गायक असतो तो बॅक स्टेज म्हणजे मागे जो कोरस मध्ये बोलणारी गाणारी लोक असतात त्यांना कधीच पुढे आणत नाही. परंतु मी वामनदादाच्या बाबतीत बघितलं की बरीच लोक म्हणतात की आम्ही वामनदादाची गाणी म्हणणारी होतो, वामनदादाच्या सोबत म्हणणारी होतो, वामनदादा आम्हाला गाणी म्हणण्यासाठी पुढे चान्स द्यायची, आमच्या आम्हाला सपोर्ट करायची, आपल्या स्वतःची गाणी द्यायची, अशी बरीच लोक सांगतात. तर ती स्वतःची अनुयायी त्यांनी कसे तयार केले. खर तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी नीट नाही देऊ शकत यामुळे कारण माझा काळ अत्यंत अलीकडचा आहे. दादा जाण्याच्या एक मिनिट मला बोलू द्या. दादा जाण्याच्या अगदी शेवटच्या 5 म्हणजे दादा जाण्याच्या 2 वर्ष अगोदर मला फक्त दादांसमोर गाणं गायन करण्याची संधी मिळाली होती. दादा हा म्हणजे दादांसमोर मी अख्खं गाणं गायलो होतो, त्यात त्यांनी अनेक चुका काढल्या होत्या, मला फटकारलं होतं. पण दादांचं फटकारणं वाट्याला आलेला मी एक फार मोठा गायक आहे. माझ्या वाट्याला आलं मी धन्य झालो.
मी त्यांचं गाणं गायलं होतं की तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय, गड्या समाजाचं काय, गड्या समाजाचं काय. बुलढाण्यानं जो पूर्ण सत्कार केला होता त्यांचा, अगदी अभूतपूर्व असा, नाणे तुला, पुस्तक तुला, मला असं वाटतं पुढे लाडू तुला, अशा तीन चौकी वेगवेगळ्या तुला, आणि सुंदर रथावर पूर्ण शहरामध्ये मिरवणूक आणि नंतर सत्कार. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून यशवंत मनोहर होते, आणि अत्यंत भावनिक कार्यक्रम होता तो. डोळ्यात पाणी दादांच्याही होतं आणि पाहणाऱ्यांच्याही होतं. दुतर्फा पूर्ण जयंतीची मिरवणूक जशी असते तशी मिरवणूक आम्ही दादांच्या एका म्हणजे फकिरी स्वीकारलेल्या माणसाच्या सत्काराला माणसं इतकी गर्दी करतात, हे म्हणजे ज्याला माहित नाही ते विचारायचं की हा काय प्रकार आहे बाबा, हे कोण आहे, म्हणजे या गल्लीत चौकांनी आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांच्या एवढ्या यांच्या सत्कारासाठी किंवा याच्यासाठी गर्दी पाहिली, पण ही कोण व्यक्ती आहे ज्याच्यासाठी हा अख्खा आंबेडकरी समुदाय प्रचंड आहे, लोकांसाठी आश्चर्य होतं. मग कोणीतरी सांगायचं नाही ते कवी आहेत. आता लोकांना काय माहित की एका कवीसाठी अशी रस्त्यावर लोक येऊ शकतात, बरोबर, त्यांना सुटलं नाही. हा माझा प्रश्न हा होता, तुमचा प्रश्न जो आहे की आपले अनुयायी कसे तयार करायचे, तयार केले. हा मला तेवढी संधी मिळाली होती, बाकी त्यांच्या सोबतची जी माणसं आहेत, वडियार इंगळे असतील, आज ज्यांच्याशी बोलणार होतो ते ललकार बाबू असतील, अनेक प्रतापसिंग बुदळे वगैरे असतील, या सगळ्यांशी त्यांचं जे नातं राहिलेलं आहे ते बेटर सांगू शकतील याविषयी. पण मला असं वाटतं की दादांनी ज्यामध्ये ती ताकद आहे सादरीकरणाची, त्याला सातत्यानं पुढे केलेलं आहे, त्याला पुढे केलेलं आहे की तुम गा सकते माग नाही तर तुम्ही गाऊ शकता ना, म्हणा. मग इकडे अण्णासाहेब मिसाळ, प्रभाकर गवई असतील, आमचे डीआरए असतील काय, किंवा मग यांना, या लोकांना पुढे करून म्हणा म्हणा, म्हणजे हा जो रेटा आहे की तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही हे केलं पाहिजे, हे दादांनी. डी आर इंगळे यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा ऐकलं की त्यांना ते डोलकी वाजवायला दादांनी कसं शिकवलं, कसं तयार केलं, तर तो प्रसंग पण आपण लास्ट टाइमला ऐकला. आपण आता मला मला जे महत्वाचे काही प्रश्न आहेत ते आज आपण इथे घेणार आहोत की वामन दादा कर्डक यांची गाणी जी आहेत आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, लोकांना ती गाणी आवडतात. लोक म्हणजे वामन दादाच्या गाण्याचे जर टायटल असतील त्यांच्या शोचे, ऑर्केस्ट्राचे, तर लोक जास्तीत जास्त त्या गाण्याला जाण्यासाठी प्रयत्न करतात. मग कुणाल वराळ यांचा परिवर्तनाचा वामन भुकेला हे टायटल असेल, म्हणजे आजच्या पिढीतलं मी काही बोलतोय, नंतर म्हणजे हे तर फारच गाजलेलं प्रत्येकाचंच टायटल असतं. नंतर अनिरुद्ध वनकरांचं वादळ वारा असेल, बरोबर आहे. तर गीतांचा अभ्यास म्हणून मला बरेचदा असं जाणवलं की जसं अनिरुद्ध वनकरांचं गाणं नाही का, खोपी खोपी सोडून सारे माळ्या लोळवणारा मी वादळ वारा. आता मुळात खोपी खोपी सोडून सारे माळ्या लोळवणारा ही लाईनच नाहीये, ही लाईन कुठून आली मला माहित नाही, पण दादांचं ज्या वेळेस मी ओरिजिनल गाणं ऐकलं तर त्यात दादा काय म्हणतात, रक्त पिणारे सारे सारे, रक्त पिणारे सारे सारे माळ्या लोळवणारा. मग आता हे ही लाईन लोक कशी घुसवतात आणि ती म्हणजे हे नवीन गायकांना कळत कळत नाही की त्यांना कसं कळणार आपल्याला, त्यासाठी काय करावं लागेल. हा हा खरंच खूप खूप चिकित्सेचा प्रश्न आहे. मला काय वाटतं माहितीये का की ह्या चुका दोन प्रकारे होतात. एक त्या माणसांना त्या गाण्याविषयीचा प्रचंड लळा आहे, त्या गाण्याविषयीच आकर्षण आहे, पण त्यांना जर लिरिक्स सापडली नाही, बरं, त्यांना जर योग्य लिरिक्स सापडली नाही तर ही माणसं अशाही घुसडून टाकतात. एक ही हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार हा लिंबू टिंबूवाल्यांचा असतो, म्हणजे त्यांना काही घेणं देणं नसतं, त्यात त्या लिहिणाराची मेहनत आता त्यांना असं घोडचुका करण्यासाठी तत्पर असतात ते, म्हणजे काहीही स्वतः लिहून टाकायचं आणि मग ते पुढे दादांच्या नावावर खपवायचं. दादाचं नाव कायम आहे ते काढू शकत नाही कारण हे जगात पसरलेलं आहे.
ह्या दोन प्रकारामध्ये म्हणजे पहिला माणूस हा दादांवर प्रेम करणार आहे परंतु त्याला लिपिक्स सापडले नाही की मग तो असं करतो एक, आणि दुसरा हा खोडसाळपणा करणारा असतो. बरं, म्हणजे आता मला मला तेच पुढे न्यायचं आहे की याचं काही उदाहरण आहे का तुमच्यासमोर? जसं मी तर एक माझं उदाहरण सांगितलं की पहिलंच त्या कडव्यामध्ये नाही, म्हणजे कडवा नाही सॉरी ध्रुवपदामध्ये ते नाहीच आहे खोपी खोपी, म्हणजे हे मी सांगितलं. अजून तुमच्याकडे काही आहेत का अशी उदाहरणं? आहे ना, माझ्याकडे एक प्रकार सुंदर एक उदाहरण असं आहे. हे गाणं नाही का आपलं भीमा विचार तुझा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे, एक दोन पुस्तकं माझ्या हाती धरले मी पहा, असे दोन पुस्तकं दोन्ही पुस्तकामध्ये म्हणजे आता माझ्याजवळ नाही येते, दोनही पुस्तकामध्ये ध्रुवपद कायम ठेवून बाकी खालचं गाणं वेगवेगळं, म्हणजे मूळ गाणं जे आहे म्हणजे मला प्रश्न पडला मी त्या ते जे चुकीचं जे आहे ते इतक्या वेळ गायलंय की आज मला ते तेच अर्थात ते जे आहे तेही दादांचंच गाणं आहे पण ते वेगळं कुठलं तरी गाणं आहे त्यातल्या ओळी उचलून इकडे खाली टाकून दिल्या. बर हा म्हणजे एक जे कडवा आहे ना उदरी म्हणजे विमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे पिंपळाचा पार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार आहे सुखाचे द्वार आहे शिलाचे भांडार उदरी आहे. आता हे जे कडवा आहे ना हे बघा उदरी भूक आहे उदासीन मुख आहे क्या बात है, तुझ्या सावलीत सुख आहे क्या बात है, कडवाला तुझ्या सावलीत सुख आहे तुझीच सावली जगी अशी अपार आहे जगी अशी अपार आहे. आता झालं हे झालं एक कडव. दुसऱ्यातलं कडव काय वामन भावी पिढी गीत तुझे आळवील तू गेल्या काठी तुला कधी तरी कळवील. क्या बात है क्या बात है. म्हणजे आहे दादांचंच गाणं कुठलं तरी वेगळं गाणं आहे ती इकडे आणून टाकलं. म्हणजे यातले जर कडवे पाहिले तर या इकडे छापलेला अख्खे कडवे वेगळेच आहेत इकडे छापलेले अख्खे कडवे वेगळेच आहेत. अजून दुसरं उदाहरण त्याची छाया. हा हे तर माइलस्टोन गाणं आहे ऐका त्याविषयी. हे जे गाणं आहे चांदण्या चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया बाबा सुनकर माऊलीची माया होता माझा भीमराया. आता मूळ मूळ कडवे असे आहेत चोचितला चारा आणि माईचा उबारा देवचा माय करी पिलाचा गुजारा. हे मूळ कडवं आहे पण काय झालं प्रल्हाद शेट्टी करून आपण काय ऐकतो चोचितला चारा मायेचा देत होता सारा. तर या याच्यामुळे काय होतं की दादांसारखी गगनचुंबी जी प्रतिभा आहे दादा एखादा शब्द गरज नसताना रिपीट नाही करणार हो. हा उंचीचा माणूस त्या एका ओळीमध्ये देत होता सारा देत होता सारा कशाला खालच्या कडव्यातही तसंच आहे बोलतात सारे वगैरे इतक्या सुंदर ओळी इतक्या सुंदर असा मखमला सारखा अर्थ असलेल्या ओळी लोकांनी केवळ चुकीचं लिरिक्स कानावर पडलं मोठ्या कंपनीकडून मोठ्या गायकाकडून. मी आदर करतो पूर्णपणे नतमस्तक होतो प्रल्हाद शिंदे यांच्या समोर पण प्रल्हाद शिंदे यांना ज्यांनी लिरिक्स पुरवलेत ज्यांनी ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत त्यांचं हे काम होतं ना की योग्य शब्द पोहोचवा. चोचितला चारा आणि मायेचा उबारा देवनिया माय करी पिलांचा गुजारा त्याच आई परी चिला पिलावरी पंख पांघराया होता माझा भीमराया. बर आता हे सगळं मला कसं माहित प्रश्न म्हणजे आहे का नाही ऑथेंटिसिटी पाहिजे या गाण्याची बरोबर. तर मी म्हणजे हे आजचाच आक्षेप नाही माझा आज अनेक पुस्तकांमध्ये सागर जाधवांनी जी खंड काढली त्यामध्ये हे सगळं शुद्ध स्वरूपात आलं असेल माधवराव गायकवाडांनी संकलित केलेलं पण मी आनंदाने अभिमानाने सांगतो मी भजनात बसलेला माणूस आहे 6व्या वर्षापासून
माझे मामा समाधान घेवंदे जे बुलढाण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिसला आहे, मामा गाणी म्हणायची आणि मी ज्याप्रमाणे म्हटलं की ते 90% गाणी, अगदी फक्त नावाला 10% काही इतर गाणी, त्यातही प्रताप सिंग बुजडे असावेत बरोबर त्या राहिलेल्या 10 मध्ये, आणि मग राहिलेल्या 5 मध्ये, राहिलेल्या 5 मध्ये उत्तम फुलकर संदूर सारंग झाला भजनाचा कार्यक्रम, यापेक्षा वेगळं काही नाही. तर मी मामांसोबत सातत्यानं बसल्यामुळे ह्या ज्या लिरिक्स आहेत माझ्या मामांनी भजनं गायली आणि त्यात कुठलं चुकीचं नाही, माझे मामा बरोबर गात मी भजनात बसलोय, मग मी ते ऐकलेलं तेच माझ्या कानावर. सो चिताला चारा मायेचा उभारा देऊनी माय करी पिला, हे मामा समाधान मामाकडून, आणि म्हणून मी ते त्याच्यावर ठामपणे बोलू शकतो. आणि आज तर त्याच्यावर संशोधन होत आहेत, अनेक पुस्तकं येत आहेत. मग पुढचे कडवे, जे कडवं बघा मला आवर्जून सांगा असं वाटेल, वेळ होत चाललाय तरी सांगतो, जे कडवं ना प्रल्हाद शिंदे लिहिलंय आणि अनेक लोकांना माहित नाही, बाकी कडवे तुम्हाला माहित आहे. धूळ आता आकारास आली, सुकलेली वेली पुन्हा पावसात झाली, नकाराची धूळ आता आकारास आली, सुकलेली वेली पुन्हा पावसात झाली, त्याच वेलीवरी अमृताच्या सरी वरुणी झराया होता माझा भीमराया. आणि बाकीचे तर मग आहेत, बोलू लागली तुमच्या विकासाची भाषा पालवली आशा माझी लोपली निराशा, इथे बी कॅसेट मध्ये चुकीचं आहे, लोपली निराशा माझी लोपली निराशा कशाला, अरे दादा म्हणतात पालवली आशा माझी लोपली, मुलं जेव्हा शिक्षणाचा मूलमंत्र घेऊन शिकायला चालायला बोलायला लागली तेव्हा दादा म्हणतात की बोलू लागली तो मुलं विकासाची भाषा पालवली आशा, आता आशा पल्लवित झाली आणि निराशा लोपलेली आहे ह्या प्रकारे. ओके बोला सर. अतिशय म्हणजे या गाण्याचे पार आपण जबरदस्त पद्धतीने ही चिकित्सा मांडलेली आहे, आणि प्रेक्षकांना मी या गाण्याच्या अंगाने सांगेल की आपण सुद्धा दादांचे ओरिजिनल लिरिक्स गात चला आणि ओरिजिनॅलिटी जपत चला. पुढे आपण मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जन्मशताब्दी महोत्सव हा जो वर्ष आहे दादांचं, हे आपण साजरं करतोय, बहुजन संघटनेने आज पूर्णपणे जवळपास 13वा भाग आहे, 13 वेगवेगळ्या लोकांना घेऊन आपण आजपर्यंत आलेलो आहोत, तुम्ही स्वतः त्या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज हे जन्मशताब्दी महोत्सव आपण कशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे. हा आपण खरं तर बहुजन संघटकच्या वतीनं सातत्यानं लोकांना आवर्जून हे सांगत आलो की तुम्ही तुमच्या ग्राम पातळीवर असेल, तुम्ही ज्या शहरात असेल त्या शहर जिल्हा पातळीवर तुम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करा, त्यातून महाकवी वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्षाचं साजरं तर कराच, परंतु हे जयंती जन्मशताब्दी शासनाच्या वतीनं साजरी झाली पाहिजे यासाठी तुमच्या स्थानिक प्रशासनाला, मग तुम्ही ग्रामीण मध्ये असाल, नगरपालिका क्षेत्रात असाल, जिल्हाधिकारी कार्यालय या क्षेत्रातील लोकांना अर्ज देऊन आंबेडकरी अनुयायांनी वामनवेड्या माणसांनी अर्ज द्या आणि तिथे सूचित करा की ही जयंती ह्या कार्यक्रमाला शासकीय पातळीवर साजरं केलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट, तुम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून योग्य कलाकारांना बोलवून, केवळ गर्दी होते म्हणून अमुक एक नाव पुढे कधीच आणायचं नाही आयोजकांनी. वामनदादांविषयी विचार करताना आमच्या कार्यक्रमाला खूप गर्दी होती, नाही गर्दी ही बऱ्याचदा दिशाही नाही असते, गर्दीचा काही हे नसतं, तर दादांच्या गाण्याला योग्य न्याय देणाऱ्या कलाकाराला आमंत्रित करा, गाणी ऐका तुम्ही, कविता स्पर्धा, दादांच्या गाण्याच्या संकलनाच्या स्पर्धा घ्या, म्हणजे एकीकडे 4 खंड सागर जाधवांनी काढले ते तर विकत घ्याच, सागर जाधव यांचा नंबर सुद्धा आमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही जर कार्यक्रम पाहत असाल तर 98-22-72-98-12 त्यांचे ते खंड विकत घ्या वाचा. परंतु अनेकांजवळ काही वेगवेगळी जर गाणी, दादांची दुर्मिळ गाणी असतील तर त्याच्या संकलनाच्या स्पर्धा भरवा, दादांवर निबंधच्या स्पर्धा भरवा वगैरे वगैरे. आणि मला याला पुढे न्यायचं आहे की बुलढाणेकरांनी, मी मागील वेळेस एक न्यूज ऐकली बघितली की वामनदादा कर्डक यांचं भारतातील म्हणजे जगातील सरळ सरळ पहिलं साहित्य संमेलन, वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, पहिलं साहित्य संमेलन बुलढाणेकर आयोजित करत आहेत, त्याबद्दल थोडस.
अत्यंत आनंदाने अभिमानाने सांगेल मी बुलढाणेकर म्हणून, एक कलाकार म्हणून, वामन प्रेमी माणूस म्हणून, की बुलढाण्यातील वामनवेड्या माणसांनी पुढाकार घेऊन येत्या 13 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. संपूर्ण दिवस चालेल आणि राज्यातील विविध प्रांतातील, म्हणजे राज्यातील, आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील अभ्यासकांना, साहित्यिकांना, वामनदादांवर काम करणाऱ्या माणसांना या ठिकाणी बोलावून त्यांच्याशी सुसंवाद आपण घडवणार आहोत. सुंदर कार्यक्रम दिवसभर तो चालणार आहे 13 फेब्रुवारीला. आणि या कार्यक्रमासाठी पुढाकार म्हणून जे आहेत दादासाहेब इंगळे, म्हणजे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार आहे, पूर्वी ज्याला दलित मित्र म्हटलं जात होतं, दादासाहेब इंगळे, शाहीर डी आर इंगळे, सुरेशजी साबळे, रवींद्र साळवे, मी स्वतः, शशिकांत इंगळे, सुरेश राजाराम सरकटे, अमोल पैठणे, अशी माणसं समोर येऊन, नुकतंच त्याचं जाहीर झालेलं आहे, त्याच्या मीटिंग वगैरे सुरू आहे, अध्यक्षाचं नाव पुढे येईलच, अध्यक्ष उद्घाटक वगैरे आपल्याला कळतील, परंतु तमाम महाराष्ट्रातील मी आंबेडकरी अनुयायांना आवर्जून आमंत्रित करतो की आपण 13 फेब्रुवारीला बुलढाण्यात या आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. 5 वेगवेगळ्या सत्रामध्ये हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. मी प्रेक्षकांना आवाहन करेल की बुलढाणेकरांचं मी खऱ्या अर्थानं, म्हणजे वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्ष बहुजन संघटनेने साजरं करण्याचं ठरवलं आणि ते करत आहे. आणि याच कडीमध्ये विविध लोक वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि बुलढाणेकरांचं विशेष मी आभार व्यक्त करेल, धन्यवाद व्यक्त करेल, त्यांना साधुवाद देईल की त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. मी महाराष्ट्रातील तमाम लोकांना म्हणजे आवाहन करेल की यांनी पहिलं साहित्य संमेलन घेतलं, या जन्मशताब्दी महोत्सव वर्षामध्ये कमीत कमी 10 तरी संमेलन हे झाले पाहिजेत. आज बुलढाण्याला होत आहेत, नाशिक, अजून काय दादांची महत्वाची गावं असतील, परभणी असेल, गंगाखेड असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, म्हणजे दादांनी महाराष्ट्र पूर्ण कव्हर केलेला आहे त्यामुळे प्रश्न नाही, परंतु 10-15 ठिकाणांनी हे घेऊन एक या कार्यक्रमाचं आयोजन करावं असं मी या ठिकाणी आवाहन करेल. दुसरं असं की खऱ्या अर्थानं जर आपण वामनदादा कर्डक यांच्या गीतांवर प्रेम करत असाल तर वामनदादाची खरी जी खंड आहेत, काव्यखंड, ही प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव आणि माधवराव गायकवाड यांनी संपादित केलेली आहेत, तर ती विकत घ्या. 4 खंड तयार आहेत, त्यांनी काढलेली आहेत, ती त्यांनी बनवलेली आहेत. परंतु वामनदादा कर्डकांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये अजून काहीतरी खंड आले पाहिजेत आणि म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. तर हे खंड जर आपण घेतले तर त्यांना आर्थिक हातभार मिळेल आणि येणाऱ्या खंडांचं जर आपण प्री बुकिंग केलं, प्रकाशन पूर्व जर बुकिंग केलं, तर त्याचा सुद्धा त्यांना फायदा होईल आणि नवीन काही खंड दादांचे आपल्या हातात येतील, आपल्या भेटीला येतील आणि वामनदादाचं कार्य आपण पुढे नेत असण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या या बहुजन संघटकच्या माध्यमातून होऊ शकेल असं मला वाटतं. या ठिकाणी रमेश आराग जे आमचे निवेदक आहेत, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे अभ्यासक आहेत, यांची एक वेगवेगळ्या अंगाने आज मी मुलाखत घेतली, त्यांचं मी आज धन्यवाद व्यक्त करतो. बहुजन संघटक परिवारातर्फे मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम थांबवतो. सर्वांना जय भीम, सर्व वामनवेड्यांना जय भीम आणि वामनवेड्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सागर जाधव यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं घ्यावीत, वामनदाची काव्यखंड घ्यावीत आणि बुलढाण्याचं 13 फेब्रुवारी रोजी होणारं साहित्य संमेलनामध्ये आपण सहभाग घ्यावा, नोंदवावा आणि अशीच साहित्य संमेलनं आपण आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित करावीत असे मी बहुजन संघटनेच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. 13 तारखेला सागर जाधव यांच्या पुस्तकांचा स्वतंत्र स्टॉल बुलढाण्यात असेल 13 फेब्रुवारीला. क्या बात है, धन्यवाद. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम.